अम्मा। लवकरी अम्मा। काय झालं आले? आ अम्मा, माझं पोट खूप दुखतंय। फक्त 2 मिनिटं चित्रा, मी लगेच काढा बनवते। तुझी पोट दुखी अशी गायब होईल बघ। हे काय इतक्या खराब भाज्या? या खराब नाहीयेत अम्मा, फक्त स्वस्त आहेत। मला तर ह्या भाज्या स्वस्त नाही, तर तू कंजूस असल्याचं दिसतंय। हो। कंजूशीच्या बाबतीत तू अगदी उडंकाप्रमाणे विचार करतोयस। मला तर इतकीच भीती आहे की जी अवस्था त्याची झाली होती तीच तुझी होऊ नये। कोण उडंका आणि काय झालं त्याचं? अच्छा, हा अम्माच्या काढ्याचा परिणाम आहे की माझी निंदा ऐकून तुझी तब्येत अचानक ठीक झाली? सुधा अम्मा यांच्या काढ्याचा परिणाम थोड्या वेळाने होईलच, मात्र इथले लोक त्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्या गोष्टी ऐकूनच ठीक होतात। गोष्ट? चिरू, बाबू, गोपी, इट्स स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा। ये विजयनगर मध्ये उडंका नावाचा एक माणूस राहायचा। प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी ओळख असते, त्याचप्रमाणे उडंकाची ओळख होती त्याची कंजूशी। तो इतका कंजूस होता की स्वतःची चप्पल देखील हातात घेऊन चालायचा। अरे वा, मज्जा चाली बुवा, पै पै साठून। कसला भव्य विवाह सोहळा होता, कसलं भव्य जेवण, स्वादिष्ट नारळाची वडी, वा वा वा। मी आजवर अशी कधीच बर्फी खाल्ली नाही, पै पै जोडून। तुम्ही अशी बर्फी कधीच खाल्ली नव्हती? आणि मी तर तुमच्यासारख्या कंजूस माणसाशी लग्न केल्यानंतर बर्फीच खाल्ली नाही। अग माझा ऐक तरी, पुढच्या वेळी पुन्हा मेजवानी असेल की तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येईन। माहित नाही पुढच्या वेळी मेजवानी कधी होईल ते। पुढची मेजवानी? तुम्ही नारळ आणून दिला तर मी लगेच बनवून देईन। पण तुम्हाला नारळ आणा असं सांगणं म्हणजे म्हशी समोर पिपाणी वाजवण्यासारखं आहे हो। कारण पै पै जोडण्याच्या नादात स्वतः तर पादुका हातात घेऊन फिरता तुम्ही। कंजूशीच्या नादामध्ये पीठ आणि डाळ काही तुम्ही आणून देत नाही, आणि खायला मात्र नारळाची बर्फी हवी। अग पीठ आणि डाळीची गोष्ट वेगळी आहे ग। जर तू बर्फी बनवणार असेल तर लगेच नारळ घेऊन येतो बघ, पाय पाय जोडून। हो हो, द्या आणून। लगेच आणतो। नारळ घ्या नारळ, नारळ घ्या नारळ। अहो भाऊ, कितीला दिले? प्रत्येक नारळ 5 नाण्यांना दिला। 5 नाणे? 5 नाणी दिली तर माझं तर दिवाळा वाजेल ना रे भाऊ। तरे थोडं तरी कमी करा, पै पै जोडून। पै पै जोडून जर तुम्हाला हे नारळ स्वस्तात हवं असेल तर 10 मैल चालत जा, तिथे तुम्हाला हे नारळ 3 नाण्यात मिळू शकेल। 5 नाण्यांचा नारळ केवळ 3 नाण्या? अरे माझा मी घाम का वाया घालवू, कधी ना कधी उपयोगी पडेलच की। उडंका दुसऱ्या नारळ विकणाऱ्याकडे जाऊन पोहोचतो आणि त्याची हाव अजूनच वाढते। 3 नाण्यांचा नारळ जर तुम्हाला 2 नाण्यात हवं असेल तर 10 मैल पुढे जा। अरे पैसे वाचवण्यासाठी तर मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो। एखाद वाहन मिळालं असत तर। अरे वा, मिळालं। मारायचंच होत तर जरा तीव्रतेने तरी मारायचं की, म्हणजे मी सरळ नारळ विकणाऱ्यापाशी जाऊन पोहोचलो असतो। ऐका भाऊ, मी विजयनगर वरून चालत आलो आहे इथे। तर मग काय, मी तुझं स्वागत करायला नारळ फोडू? शक्य असेल तर तुम्हीच फोडा की, नारळाचा साल आणि पाणी तुमचं,
फक्त खोबरं मला द्या पै पै जोडून. अच्छा, एक अख्खा नारळ एका नाण्यामध्ये मला मिळेल का हो? अरे का नाही, तुम्ही इतका दुरून आला आहात, हा घ्या नारळ. हे काय, मी तर नारळ मागितला होता. हे तर फक्त रिकामा नारळ. एका नाण्यात फक्त रिकामा नारळच मिळेल. चल नाही घेतून जा चलपट. तुला नारळ फुकटात मिळू शकतात मित्रा, फक्त पायांना चाकांसारखं चालव आणि 10 मैल अजून पुढे जा आणि समुद्र किनाऱ्यावरून हवे तेवढे नारळ काढ. अरे वा वा. अरे वा, सगळीकडे नारळच नारळ, माझे नारळ. अरे अरे तू का, अरे हे काय होत आहे. अरे वाचवा, अरे कोणतरी वाचवा रे मला, मी लटकलो आहे. कोणी ऐका, कोणी ऐका पाय पाय जोडू. अरे हे कसं काय झालं? कसं आणि काय ते नंतर सांगतो. तू माझी खाली उतरायला मदत तरी कर. मी कशी काय मदत करू शकतो? अरे स्वतः हत्तीवर बसलाय तरी थोडस डोकं नाही का चालवता येत तुला पाय पाय जोडू. हत्तीवर उभा राहा आणि माझ्या पायांना पकड, मग मी उतरेन. ठीक आहे. हे सगळं करायला तर खूप वेळ लागेल आणि मी थोड्याशा घाईतच आहे. मात्र हो, जर तू मला 100 नाणी दिलीस तर मग मी विचार करू शकतो. 100 नाणी? मी पायी पायी वाचण्यासाठी इथवर आलो आणि आणि तुला मी खाली उतरण्यासाठी 100 नाणी देऊ म्हणतोयस? अहो नाही, कसलीच घाई नाही. तुम्ही शांतपणे लटकत लटकत व्यवस्थित विचार करा, मी आपला चाललो. अरे अरे थांब थांब मित्र थांब, मी अवश्य देईन अवश्य देईन, तू फक्त मला खाली उतरव रे बाबा. चल माझ्या अप्पू. शाबाश शाबाश. अरे पाय तरी खाली घे ना. अरे अप्पू कुठे चाललास? अप्पू, अरे कुठन मी तुला सोडवण्यासाठी म्हणून आलो आणि मी तिथे अडकून पडलो. आता मी कोणाला बोलवू, इथं तर कोणीच दिसत नाहीये. मिळालं, वाचवा वाचवा इकडे. इथे आता तुम्ही आज जे खाली उतरण्यासाठी आमची मदत करू शकता. हो हो, का नाही, फक्त मी त्या बदल्यात तुमच्याकडून 1000 नाणी घेईन. काय 1000 नाणी? तुला माहिती तरी आहे का, मी पै पै जोडून 1000 नाण्यांच्या बदल्यात 1000 नारळ विकत घेऊ शकतो. हो हो, आणि मला हे देखील माहित आहे की 1000 नाणी नाही दिली तर तुम्हा दोघांच्या हाडांचे 1000 तुकडे होऊ शकतात. मी तर चाललो बाबा. अच्छा बरं बरं ठीक आहे, मी देईन मी देईन. अरे ह्याला सुद्धा आताच पळून जायचं होत. अरे माझे हात निस्तत चालले. तू हात सोडू नकोस, तू हात सोडलास तर आपण सगळेच पडू. गेलो कामात माझी नाणी. अग ऐकतेस का? हे आता तुम्हाला काय झालं आणि हा नारळ कितीला पडला? 1000 नाण्यांना पडला. अगं चित्रा, तू तर एकदम ठीक झालीस. अम्मा,
तुमच्या काढ्यात तर जादू आहे जादू। अम्माच्या काढ्याने जादू केली हे तर माझ्याही लक्षात आलंय, पण तुला ही गोष्ट नीट कळलीये की नाही? अच्छा, मला गोष्ट का कळणार नाही बरं? उडांकाने जर 5 नाणी देऊन पहिल्याच नारळ विक्रेत्याकडून नारळ विकत घेतले असते तर 1000 नाणी नक्कीच वाचली असती, हाड सुद्धा मोडली नसती। अच्छा आता कळलं। काय कळलं उपी? हे चम्मा की मी सुद्धा कंजूषपणा सोडून आधी स्वच्छ भाज्या घेऊन आलो असतो तर चित्राची तब्येत सुद्धा बिघडली नसती आणि तुम्हाला देखील इतका त्रास झाला नसता। मी चाललो कुठे? ताजा भाज्या आणायला। भाजी घ्या भाजी। अरे घ्या घ्या ताजी ताजी शेतातली डिस्काउंट वाली रेटची। थांबा भाजी वाले काका, अम्मा येत आहे। आता बघा गोपी कशी करतो याची फजिती। बोल बाळा काय पाहिजे? अरे आरामात गोपी। अरे अरे गोपी काय करतोय? जाऊ नकोस मला, जाऊ नको। वाचलो रे बाबा। बघूया तरी आज काय काय आहे। लाल टोमॅटो, गुलाबी गाजर, हिरव पालक आणि जांभळी वांगी हे सगळं आहे अम्मा, फक्त मीच नाहीये। अरे तू झाडावर कसा पोहोचलास? अरे पोहोचलो नाही अम्मा, मला पोहोचवण्यात आलं आहे, गोपीने हे केलं। नो गोपी। अम्मा कनिंग फ्रूट। हा फणस आहे ग। कनिंग फ्रूट। फणस? कनिंग फ्रूट। फणस? कनिंग फ्रूट। फणस? अरे जरा थांबा, हा फणस पण आहे आणि कनिंग फ्रूट ही, म्हणजे कपटी फणस सुद्धा। आता खुश दोघेही। अम्मा सिंगल भाजीचा डबल रोज कसं काय असू शकतो? असू शकते काका, कपटी फणसाची गोष्ट ऐकाल तेव्हा समजेल। कपटी फणस? अम्मा याची गोष्ट ऐकणं तर माझ्यासाठी गरजेचं आहे, प्लीज ऐकवा ना। आम्ही पण ऐकणार अम्मा। इट्स स्टोरी टाइम विथ सुधाम्मा। ये खूप जुनी गोष्ट आहे। विजयनगर मध्ये भास्कर नावाचा व्यापारी आपल्या व्यापारासाठी येत असत, पण यावेळी त्याच्या गाडीत फळ, अन्न आणि दुसऱ्या सामानांसोबत अजून काहीतरी होत, आणि ते होत त्याचा गुबगुबीत मुलगा भानू वर्मा। भानू इथे येऊन बघतोस का? तुला तर विजयनगर बघायचं होत ना। बापरे किती सुंदर नगर आहे बाबा। काय कसे आहात काका? खूप छान भास्कर बाळा। बाळा हा उपहार चिरंजी काकांना देऊन ये बरं, जा। बरं काका। काका हे काय? भूत 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 वाचा वाचा। मी तर सांगायलाच विसरले, भास्करचा मित्र चिरंजी रुई, कापूस आणि लोकरीचा व्यापारी होता। चिरंजी काका। अरे वा, या वेळेला तर माझा छोटा व्यापारी मित्र ही आला आहे।
भानू बाळा, हे एक नाणं घे आणि बाजारात फिरून ये. तो पर्यंत आम्ही एक महत्त्वाचं काम करून येतो, ठीक आहे? बर बाबा. बांधलेल्या वासराला जेव्हा मोकळं रान मिळतं तेव्हा खूप आनंद होतो. तेच आता भानू वर्माला विजयनगरचा बाजार फिरण्यात मिळत होता. रंगबिरंगी दुकानं होती, कुठे वेगवेगळी खेळ चालू होती. सुगंध, जिलेबी, मस्त आणि मस्त. घेऊन जा, घेऊन जा. एका नाण्याच्या बदल्यात चार, आमच्याकडे तर सहा मिळतात. मग तुमच्या इथे जाऊन घे, जा. अरे घेऊन जा, घेऊन जा. एका नाण्याला एक, यापेक्षा स्वस्त फळ कुठेच मिळणार नाही. एका नाण्यात इतकं मोठं फळ? हा फणस आहे बाळा. अरे मोठ्यांकडून शिकलो आहे, गुळ आणि साखर पण याच्या समोर पिकी आहे. अरे चाखून तर बघ बाळा. हे घ्या एक नाणं. पण याला तर काटे आहेत. अरे हे साल आहे, याला कापून आतमधला गर खायचा असतो. बर. व्यापारी वडिलांचा व्यापारी मुलगा आहे. एका नाण्यात एवढं मोठं फळ घेऊन आलोय, बाबा तर खुश होतील. अरे काटे टोचले. आता काय करू, काय करू. वा, गुळ आणि साखर तर काय, याच्या समोर मध सुद्धा फिकट आहे. हे गोड तर आहे पण खूपच चिकट आहे. अरे अरे हे तर कपड्यांना सुद्धा चिकटत. बाबा तर येतच असतील, आता काय करू. गरम पाणी. अरे भानू. अरे बाबांनी जर मला या अवस्थेत पाहिलं तर खूप रागवतील. ए भानू वर्मा, असं दिसतंय की त्याला विजयनगर खूपच आवडलेलं आहे. जोपर्यंत आपण राजमहालातून परत येऊ तोपर्यंत तोही परत येईल. तर मग चल हातपाय धुवून निघूया आपण. राजा साहेब आपली वाट पाहत असतील. चला निघूया. हो. दिवसभर थकलेला भानू वर्मा बसताच झोपी गेला. असं वाटतंय इथे कोणीच नाहीये रे. चोर आले. एक, दोन, तीन, चार, जेवढ्या मेंढ्या उचलू शकतो तेवढे उचलू येणार आहे मुंगी. चल. मुंगी बघ, किती भरलेली आणि गुबगुबीत मेंढी आहे. हो, या चौघीनी एवढी ही एक आहे. आवाज केला तर लोक येतील आणि बाबा नाही बोलावतील. नाही नाही, गप्प बसण्यातच आपलं भलं. चुंगी बघ तरी. अरे अंधारात मेंढी समजून छोटा हत्ती तर उचलून आणला नाही ना. कंबर मोडली आहे याच्यामुळे. अरे उठ ग मुंगी, बहुतेक मेंढी थकली आहे. बघ ना किती शांतपणे झोपली आहे ती.
हे काय शिंकणारी मेंढी? मी मेंढी नाही, भानू वर्मा आहे. मंगी हे तर बोलणारी मेंढी आहे. ती मेंढी नाही, भूत आहे भूत. मला तर भीती वाटते. मला सुद्धा. चुंगी आता काय करायचं? अरे कुठे पळताय? मला भेटायचं नाहीये का? अरे भेटून तरी जा. अरे हा तर माझ्या भानूचा आवाज आहे. भानू वर्मा, अरे ही काय अवस्था केली आहेस? अहो बाबा तुम्ही. मी काही नाही केलंय, हे सगळं कपटी फणसाने केलंय. जर हाताला तेल लावलं असतं तर फणसाचा चिक चिकटला नसता, पण काही हरकत नाही, शिकवण तर मिळाली. यात काय आहे बाबा? बाळा, हा राजा विद्याधरजींनी उपहार दिलाय आपल्याला. बघू याच्यात काय आहे. इथे सुद्धा कपटी फणार. मला कोणत्याही संकटात नाही पडायचंय. आता कळलं का? हे फणस कनिंग फ्रूट पण आहे आणि कपटी फणस सुद्धा. अम्मा, जेवढी मजा फणसाच्या भाजीत येते त्यापेक्षा जास्त मजा या गोष्टीत आली. अरे काय करतोय? अरे बस बस मुलांनो थांबा. हे काय आहे अम्मा? तांदूळ, जे तू रोज खातेस. पण ते तर दुकानात पॅकेट मध्ये मिळत. पॅकेट मध्ये? दुकानात तांदूळ शेतकऱ्यांच्या शेतावरूनच तर येतात. याचा अर्थ शेतकरी इतकं महत्त्वाचं काम करतात अम्मा? तर मग ते इतके गरीब का असतात? सगळेच गरीब नसतात. काही जण कावेरी सारखं स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपल्या गरिबीला दूर करतात. ही कावेरी कोण आहे अम्मा? चला, माझं काम सुद्धा झालं. आता मी तुम्हाला कावेरीची गोष्ट सांगते. गोष्ट? अरे वा, इट्स स्टोरी टाइम विथ अम्मा. कावेरी विजयनगर मध्ये राहायची आणि शेताच्या नावाखाली तिच्या जवळ फक्त वृक्ष जमिनीचा एक तुकडा होता. ती बिचारी दिवस रात्र राबायची जेणेकरून काही उगवता येईल. आणि तिचा नवरा ब्रिज जणू आळशांचा राजाच होता. झोपेत असं कोणी भरवत का आरामात? स्वप्नात घोडागाडी चालवून झाली असेल तर शेतात थोडा नांगर देखील चालवा. चालवेन हा आरामात. कावेरीला नशिबाने आंबा तर मिळाला, मात्र मेहनतीचं गोड फळ अजूनही मिळालं नव्हतं. एके दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे कावेरी तिच्या शेतात काम करत होती तेव्हा ताई, या वृक्ष जमिनीवर इतकी का मेहनत करताय? विकून टाका की ही. हे बघा, या जमिनीचे मी तुम्हाला 1000 नाणी देतो. कमी वाटतंय? ठीक आहे, चला 1500 घे. अरे वा, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर ही वृक्ष जमीन कोण विकत घेईल?
कावेरीचा संशय अगदी योग्य होता. चंपत एक चोर होता, ज्याला कावेरीच्या शेतामधून मंदिरापर्यंत भुयार खणून आभूषण चोरी करायची होती. मात्र कावेरीला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, अहो दादा, हे शेत तर माझ्या आजोबा पणजोबांची मोलाची ठेव आहे. गुपित सांगते तुम्हाला, त्यांची सगळी संपत्ती या शेताखाली दडलेली आहे. हो, माझ्या नवऱ्याकडे त्याचा नकाशा देखील आहे. बघा, म्हणून तर इतका आरामात झोपले आहेत ते. म्हणजे तुम्ही हे शेत धान्यासाठी नसून तुमच्या आजोबा पणजोबांच्या संपत्तीसाठी खणताय? संपत्ती नाही, खजिना म्हणा खजिना. पण दादा, हे गुपित कोणाला सांगणार नाही ताई? मी तर फक्त मंदिरातले दागिने चोरी करायला आलो होतो, मात्र मला तर खजिन्याचा संपूर्ण नकाशा सांगून टाकला माझ्या भोळ्या ताईने. चला खजिना शोधूया. अरे चा, इथे तर नाहीये. इथे सुद्धा नाहीये. इथे पण नाहीये. अख्खं शेत खणलं पण काहीच सापडलं नाही. जे काम कावेरी इतक्या दिवसांपासून करू शकली नव्हती ते काम त्या चोराच्या हातून तिने एका रात्रीत करून घेतलं. हे कसं काय झालं? काही दिवसांनंतर त्या ओसाड जमिनीवरती धान्य पिकू लागले. नफ्यातून कावेरीने स्वतःसाठी एक चांगली साडी विकत घेतली. मग कानातले सुद्धा आले आणि ब्रिज साठी मुलायम पलंग सुद्धा. घरात आता बऱ्याच वस्तू नव्या होत्या, फक्त जुन्या घराशिवाय. हो, या घराचं मी काय करू? अहो, तुमच्या स्वप्नातला बंगला बांधून झाला असेल तर आपल्या वास्तव्यातला घराबद्दल थोडा विचार करा. मोडकळी झालंय ते. हो हो, विचार करीन आरामात. बरेच महिने उलटून गेले आणि मग चंपत पुन्हा विजयनगर मध्ये आला. कावेरीची नवीन साडी आणि दागिने बघताच त्याला खात्री पटली की कावेरीला शेतातला खजिना सापडलाय. मग काय झालं माहितीये का? अरे कोण आहेस तू? मी प्रवासी आहे भाऊ, रात्र काढायला जरा जागा हवी होती. सकाळ होताच इथून निघून जाईन. बहुरूपी वेश बदलून आला होता, मात्र कावेरीच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याच्या बोटातली अंगठी पाहताच तिने त्याला ओळखलं. तुम्ही जरा चोर हुशार असला तरी कावेरी देखील चतुर होती. आज रात्री आपल्याला मावशीकडे जायचं आहे ना? ती घरी एकटीच आहे. कळलं मला. तुम्हाला घराची आणि दागिन्यांची खूप चिंता वाटते ना? त्याची काळजीच करू नका. मी सगळी संपत्ती घराच्या भिंतीमध्ये अशा पद्धतीने लपवली आहे की माझ्या शिवाय ती कोणाला सापडणार नाही. चला लवकर चला, आपल्याला उशीर होतोय. दादा, तुम्ही घरावर लक्ष ठेवा, आम्ही सकाळ पर्यंत परत येऊ. ठीक आहे ताई. कावेरी आणि ब्रिज जाताच चोराने त्याच्या कामाला सुरुवात केली. बिचारा चोर रात्रभर घर फोडत राहिला या अपेक्षेने की त्याला दागिने आणि संपत्ती मिळेल. मात्र सापडले फक्त उंदीरच आणि मुंग्या सुद्धा. शेवटी डोळ्यातनं अश्रू सुद्धा आले. आ, 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 आ,
माझं घर, माझं एकुलतं एक घर तोडलं, आता मी कुठे आराम करणार? आराम अहो, हे घर तर पडायलाच आलं होतं. मातीचे घर किती काळ टिकणार? नवीन घर बांधण्यासाठी हे पाडायलाच हवं होतं ना. आणि पाड्याचे नाणी देखील द्यावी लागली असती. आता तरी खुश व्हा, चोर न कळत का होईना आपलं काम करून गेला. आणि अशा पद्धतीने कावेरीने यावेळी देखील चोराला मूर्ख बनवून स्वतःचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. कावेरीचं नवीन घर बनलं. तो चोर पण कावेरीचा सूड उगवण्यासाठी परत आला. मात्र यावेळी एका वेगळ्या वेशात. घ्या वांगड्या, घ्या लाल, घ्या पिवळ्या, घ्या निळ्या, घ्या हिरव्या, घ्या. अंगठी. हे तर तेच दादा आहेत. यांचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. ताई, बांगड्या घेणार की फक्त बघत राहणार? मला बऱ्याच बांगड्या विकत घ्यायच्या आहेत. जरा एक मिनिट थांबा हा, मी नाणी घेऊन येते. यावेळी मी हिच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः जाऊन बघेन. अरे नाणी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. इथे सुद्धा सापडत नाहीयेत. अच्छा, तर माझ्या भोळ्या ताईने चोरीच्या भीतीने नाणी झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली आहेत काय? ओफो, आता मी काय करू? कुठे ठेवली आहेत मी ती नाणी? दादा, नाणी कुठे ठेवली आहे ते आठवतच नाहीये. पुढच्या वेळी याल तेव्हा नक्कीच मी बांगड्या विकत घेईन. पुढच्या वेळी कशा लागत आई? हे घे अख्खं दुकान माझ्याकडून तुला भाऊ बीज. कावेरी, बांगड्यांचं संपूर्ण दुकान तुला देऊन हा गेला तरी कुठे? झाडाच्या ढोलीत खजिना शोधण्यासाठी. हा तोच चोर होता. यावेळी मी त्याचा असा बंदोबस्त केला आहे की तो पुन्हा येणार नाही. त्याच्या आयुष्यातली वर्ष संपून जातील, मात्र झाड संपणार नाही. असलं तर सापडेल ना. काही झाडांच्या ढोली मध्ये मुंग्यांचं वारू होत, तर काही मध्ये साप, 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 काही मध्ये कोळी, तर काही मध्ये मधमाशांचं पोळ. वाचवा, 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 वाचवा. अम्मा, तो चोर आजही खजिना शोधत फिरतोय का? कुणास ठाऊक. अरे बापरे, तो चोर खजिना शोधत शोधत नाही आला. अम्मा, मला बाबू सोबत नाही खेळायचंय. मला पण. मला तरी कुठे खेळायचंय. ही तर खूपच विचित्र बाब आहे. असं काय झालं माझ्या प्रिय मुलांमध्ये की त्यांना एकमेकांसोबत खेळायचंच नाहीये? बाबू प्रत्येक गोष्टीत मोठ्या मोठ्या डिंग्या मारतो. म्हणतोय की प्रत्येक मिनिटाला 200 गोल करू शकतो. 200? मी कधी 200 म्हणालो? अच्छा, तू तर हे सुद्धा म्हणाला होतास की एका मिनिटात जेवढे म्हणाल तेवढे गोल करू शकतो. अच्छा, म्हणजे जेवढ्याचा अर्थ 200 होतो का? तुझं कॅल्क्युलेशनच चुकीचं आहे. सुरुवात तर तूच केली होतीस ना. अरे, अशाच तर विनाकारण अफवा पसरतात. आता तुम्ही लोक एकत्र खेळू शकत नाही, काही हरकत नाही, पण एकत्र बसून गोष्ट तर ऐकू शकता ना. इट्स स्टोरी टाइम विथ सुधाम्मा. ये विजयनगर मध्ये एक स्त्री राहत होती, संतोषी आत्या, जी खूपच गप्पिष्ट होती. तिला गप्पा मारायला खूप आवडायच्या. तशी तर शेजारी सुई जरी पडली तरी मला काही देणं घेणं नाहीये. पण आजकाल सुरेशच्या घरी रोज मेवा मलाई सुरू आहे, पण मला काय त्याच? बहुतेक कुणीतरी मोठा मासा गळाला लावलाय त्याने, पण मला का?
अख्ख्या गावात इथे काय तिथे काय सगळ्यांची खबर असते आणि मग म्हणेल मला काय। बरं उद्या परत या हा, पुढचं उद्या सांगेन। अगं अख्खा दिवस लोकांबद्दल गप्पा मारून मारून तू दमत नाहीस का? अहो मी तर केवळ लोकांच्या गप्पा मारते, पण तुम्ही तर फक्त मोठ्या मोठ्या बाता मारता, पण मला काय त्याच। आणि मी कधीपासून सांगते, या तोडक्या मोडक्या खोलीला तोडून एक छोटीशी खोलीच बनवून घ्या। पण नाही ओ हे तोडक मोडक घर, अग संतोषी जरा बघ तरी आपल्या मोडक्या घरावर किती सुंदर दुर्मिळ कावळा बसला बघ। दुर्मिळ कावळा? हा कसला दुर्मिळ कावळा आहे? ज्याचं दर्शनच दुर्मिळ आहे। ही बातमी तर छान आहे, पण मला काय त्याच। हो अगदी, हा तर खूपच दुर्मिळ आहे। मी बाजारात जाऊन येतो, फक्त एवढं लक्षात ठेव की या दुर्मिळ कावळ्याबद्दल कोणालाच कळता कामा नाहीये। गणेशने संतोषीला या कावळ्याबद्दल कोणाशीही बोलायला मनाई केली होती, पण संतोषी कुठे थांबणार होती, ती निघाली तिच्या शेजाऱ्यांना सगळं सांगायला। अरे हे काय? संतोषी तू, अगं असं कोणी येतं का? अगं येणं जाणं सोड ग ताई, आज सकाळी एक खूपच दुर्मिळ कावळा माझ्या घराच्या मागच्या भागात बसला होता। हा दुर्मिळ कावळा? पण मला काय, मी तर पाहता क्षणी बघ पळत पळत तुझ्याकडे चाले। असं काय दुर्मिळ होत त्याच्यात? अगं पांढरा कावळा होता। पांढरा कावळा? एवढा मोठा कि समज म्हशी एवढा मोठा। म्हशी एवढा? एवढी लांब शिंग आणि एवढी लांब शेपू। शेपटी वाला कावळा? अच्छा, नाहीतर अजून काय। चल मी येते, आणि हो अजून कुणाला सांगू नकोस। हो अशी बातमी दिलीये कि चूल पेटो ना पेटो माझं काळीच पेटवलं। आता विमलावतीला ही बातमी सांगून येते मी। अगं तू इकडे बांगड्या चमकवत बसलीयेस आणि तिथे संतोषीच्या चकाकीने सगळ्यांचे डोळे दिपणार आहेत। काय म्हणालीस? अगं तिच्या घराच्या छतावर एक पांढरा कावळा बसला होता। पांढरा कावळा खूप मोठा। ही गोष्ट मी फक्त तुलाच सांगतेय, कोणाला सांगू नकोस। हा म्हणजे माझी आजी बरोबरच सांगायची, जिथे एखादा पांढरा कावळा दिसतो तिथे नक्कीच एखादा खजिना दडलेला असतो। अहो जेव्हा मी काही लिहिणार असतो तेव्हा तू सत्यनाश करायला येतेस। हो सत्यानाश तर आपल्या सगळ्यांचा होणार आहे। तिथे संतोषी आणि गणेश गाडी मात्र काम न करता खजिन्याचे मालक बनणार आहे। तू आणि तुझी स्वप्न। अहो स्वप्न नाही, खरंच सांगते मी। त्यांच्या घरावर आज एक दुर्मिळ पांढरा कावळा बसला होता आणि तो भला मोठा होता। असं समजा की एखाद्या म्हशी एवढाच होता तो। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या घराखाली भरपूर खजिना दडलेला आहे। काय असं आहे काय? आता बातमी पोहोचली योग्य माणसाकडे। अरे कमलेश आज इथे कुठे? अरे मी असं ऐकलंय की एक दुर्मिळ पक्षी तुझ्या पडक्या घराच्या छतावर बसला होता। तुला कसं कळलं? ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, विशेषतः राजमहालापर्यंत ही गोष्ट पोहोचता कामा नाहीये। तू निश्चिंत राहा गणेश,
मी कुणालाच नाही सांगणार। नक्की सांगशील। कमलेश, ज्याच्या डोळ्यात संतोषी आणि गणेश सलत होते, त्यांनी ही गोष्ट ईर्षेपोटी जिथे गणेशला सांगायला मनाई केली होती तिथेच पोहोचवली। अद्भुत। राजाच्या प्रत्येक संपत्तीवर प्रथम अधिकार हा राजाचा असतो। महाराजांना सूचित करण्याआधी सरळ त्यांना खजिना काढूनच देतो। अतिउत्तम। सेनापतीजी, तुम्ही इथे? सगळं ठीक तर आहे ना? आतापर्यंत तर तुम्ही ठीक आहात आणि आम्ही सुद्धा। जर तुमच्या खोलीतून खजिना सापडला तर खजिना लपवण्याच्या गुन्ह्याखाली सगळ्यांची कुशलता संकटात सापडू शकते। शिपायांनो, तात्काळ त्या पडक्या खोलीत खोदकाम सुरू करा। काय? अखेर तिथे खोदकाम सुरू झालं। अख्खं गाव खजिन्याची वाट पाहत तिथे उभं राहिलं। महाराज, अहो इथे तर काहीच नाहीये। काय कमलेश, तुला खजिन्याची बातमी दिली कोणी? विमलावतीने। माझी आजी म्हणायची, ज्या छतावर पांढरा कावळा बसतो तिथे कुठला तरी खजिना दडलेला असतो। ही गोष्ट तर मी सुद्धा ऐकली आहे। कुणी पाहिला पांढरा कावळा? या सत्यभामाने। फक्त पांढराच नाही, म्हशीप्रमाणे विशाल होता। फक्त शिंगच नाही, शेपूटही होती। मला संतोषीनेच तर सांगितलं। हो, सांगितलं तर होतं, पण काय? लवकर सांग, नाही तर तुला तुरुंगात टाकू। नाही सेनापतीजी, क्षमा करा। मी तर फक्त असंच, मला काय माहित होतं की तुम्हाला सांगता सांगता हा खजिन्याचा पत्ता बनेल। मला काय त्याचं? आजपासून याकडे लक्ष दे, नाही तर तुझ्या घराचा पत्ता तुरुंग असेल। चला इथून। चला, काहीच नव्हतं इथे। त्या घटनेनंतर संतोषीचं बोलणं कोणीच ऐकत नव्हतं। आता तुम्हाला वाटेल की घर तोडल्याने गणेश खुश का होत होता, कारण संतोषीच्या गप्पिष्टपणाचा फायदा उचलत त्याने दुर्मिळ कावळ्याची खोटी गोष्ट संतोषीला सांगितली, ज्याच्यामुळे कुठल्याही मेहनतीशिवाय त्याने त्याच्या मोडलेल्या घराला पाडून स्वतःची एक मोठी बाग बनवून घेतली। समजलं अम्मा, आता मी जे काही बोलेन ते विचार करून बोलेन। अरे, तुला गोष्ट ही समजली आणि तिचं सार सुद्धा। आता मी निघाले केळ्याची वाळलेली पानं कापायला। बाबू, तू तर म्हणत होतास की जेवढे हवे तेवढे गोल करू शकतोस। नक्की मारू शकतो। सांगा सांगा, किती गोल करायचे आहेत? ती वाळलेली पानं पाडशील तेव्हाच मानू। हो हो, आता घ्या। अरे, हे कस झालं? तासाभराचं काम मिनिटामध्ये कस झालं? ते मी नाही, तुझ्या गोष्टीतल्या गणेशनी असं केलं आहे। अगं, जसं त्याने त्याचं पडकं घर संतोषीच्या गप्पांनी पाडून घेतलं, तसंच मी तुझं काम बाबूकडून करून घेतलं। अय्यो, तुम्ही सगळ्यांनी मला ट्रिक केलं। ट्रिक नाही केलं बाबू, गोष्टीतून थोडं तू शिकलास आणि थोडं यांनी।